नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचे उपयोजन काय आहे, ते कशासाठी वापरले जातात हे पाहिले आहे. तसेच सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. आणि जे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन नाहीत पण त्यांचे रूपांतर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनमध्ये करता येते याही उदाहरणांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. आता आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनच्या उपयोजनावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत. तर पहा, अ बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 6 आवर्स. Also the same boat travels 36 km upstream and 48 km downstream in 13 hours. Find the speed of boat up water current and speed of boat in still water. Find the speed of water current. Water current ची speed find करायची आहे and speed of boat in still water हे ही आपल्याला find करायचं आहे. तर ज्यावेळेस बोट अपस्ट्रीमला जाते त्यावेळेस त्याची स्पीड रिड्यूस होते, कमी होते. आणि ज्यावेळेस बोट डाऊनस्ट्रीम जात असते त्याची स्पीड वाढते, ती एक्सटेंड होते. पहा, लेट द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर बी एक्स किलोमीटर पर आवर अँड द स्पीड ऑफ वॉटर करंट बी वाय किलोमीटर पर आवर. देअरफोर स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम बी एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम इक्वल टू एक्स मायनस वाय किलोमीटर पर आवर. येथे आपण काही उदाहरणे पहा, एक फॉर्म्युला वापरणार आहोत. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड इंटू टाइम यालाच आपण असं कन्वर्ट करून घेणार आहोत. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपाऊन स्पीड. डिस्टन्स अपाऊन स्पीड या फॉर्म्युल्याचा उपयोग आपण येथे करणार आहोत, कारण आपल्याला जो टाइम आहे तो गिवन आहे दोन्ही कंडिशनमध्ये. देअरफॉर बाय गिवन फर्स्ट कंडिशन y given first condition. पहा, आपण टाइम मध्ये कन्वर्ट करणार आहोत. टाइम जो आहे डिस्टन्स अपॉन स्पीड, फर्स्ट डिस्टन्स आहे 16 किलोमीटर. 16 किलोमीटर डिस्टन्स आणि अपस्ट्रीम न जाताना आहे एक्स मायनस वाय स्पीड इन अपस्ट्रीम प्लस डिस्टन्स विल बी 24 किलोमीटर हे डाऊन स्ट्रीमला जाताना आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 6 आवर्स लागतात. इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर वन अँड बाय सेकंड कंडिशन. बाय सेकंड कंडिशन गिवन. सेकंड कंडिशन काय गिवन आहे बघा. द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. द टाइम रिक्वायर्ड विल बी 13 किलोमीटर. इक्वेशन नंबर टू. दीज टू इक्वेशन्स नॉट लिनियर इक्वेशन्स in two variables, but we can convert these equations in linear equations. Here put 1 upon x minus y equal to m and 1 upon x plus y equal to n. Therefore these two equations are converted by therefore 16m plus 24n equal to 6, that should be equation number 3, and
36m plus 48n equal to 30. Equation number 4. Now we can solve these two equations by eliminating method. See here will be 24 and here will be 48. Upper third equation larger 2 ne multiply kele and subtraction kele the paak aayata multiply equation 3 by 3 by 2 and subtract here and subtract yala apan 3 ne 2 ne multiply karu 32 m plus 48 n equal to 12 and equation 4 will be remain same 36 m plus 48 n equal to 13. Now subtract these two equations. Sign change, 48 gets cancelled. Minus 4m equal to minus 1. Minus 4m equal to minus 1. Therefore, m equal to minus 1 upon minus 4 equal to minus minus plus m equal to 1 by 4. So now we put this value of m in equation 3. Put these values of m in equation 3. Put m equal to 1 by 4 in equation 3. See equation 3, 16m means 16 into value of m will be 1 upon 4 plus 24n equal to 6. 4 cha 16 hoil, 4 plus 24n equal to 6. Therefore 24n equal to 6 minus 4 equal to 2. 6 minus 4 equal to 2 and therefore n equal to 2 upon 24 means n equal to 1 upon 12. Put now we can find the values of m and n. Now but we have to given that put 1 upon x minus y equal to m, but 1 upon x minus y equal to m and 1 upon x plus y equal to n. Put the values of m and n in these equations. Therefore 1 upon x minus y equal to m, value of m will be 1 upon 4 and 1 upon x plus y equal to n, value of n will be 1 upon 12. Therefore by giving reciprocal our cross multiplication, x minus y equal to 4 and x plus y equal to 12. Now these two are converted into two simple equations. Now add these two equations. Add. These are equation numbers 5 and 6. Now add these two equations. Add equation 5 and 6. We have x minus y equal to 4 and x plus y
equal to 12. Now add these two equations, these are cancelled. 2x equal to 16. Therefore, x equal to 16 upon 2 means x equal to 8. X equal to 8. Put the value of x in equation 6. Put x equal to 8 in equation 6. In equation 6, see here, equation 6 will be x plus y equal to 12. Put the value of x equal to 8. 8 plus y equal to 12. Therefore, y equal to 12 minus 8. And therefore, y equal to 4. So, we can find, we find the values of x and y. But what is x and y? See here, let us consider speed of boat in still water be x kilometer per hour. Therefore, speed of boat in still water equal to x equal to 8 kilometer per hour and speed of water current and speed of water current equal to y equal to 4 kilometer per hour. Kilometer per hour. So we can find the speed of boat in still water and speed of water current y equal to 4 kilometer per hour. Thank you.